सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया येत्या 13 मे रोजी संपन्न होणार आहे. यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून मतदारसंघातील महायुती भाजपाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आपल्या निवडणूक प्रचारात प्रचंड आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असून त्यांच्यासाठी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. नुकताच 8 मे रोजी मतदारसंघातील सावदा शहरात त्यांनी निवडणूक प्रचारार्थ नागरिकांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी नागरिकांना देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्पष्ट बहुमताचे स्थिर सरकार स्थापन होण्यासाठी महायुतीचे उमेदवारांना प्रचंड मताधिकाराने निवडून देण्याचे आवाहन या प्रसंगी केले. या निवडणूक प्रचारादरम्यान जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रंजनाताई पाटील, जिल्हा चिटणीस श्रीकांत महाजन, भाजपा तालुका अध्यक्ष महेश चौधरी, शहराध्यक्ष जे के भारंबे, राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादीचे राजेश वानखेडे यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. MCA न्यूज मराठी करिता विलास जळमकार, मुक्ताईनगर.